नमस्कार, एस डी ए रायजिंग स्कॉलर ॲप आणि स्कॉलरशिप एस डी ए रायजिंग स्कॉलर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला घटक आहे नफा तोटा, सूट, रिबेट व कमिशन. विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा म्हणजे काय? शेकडा नफा काढणे, शेकडा तोटा काढणे हे आपण यापूर्वी पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सूट. हे लक्षात घ्यायचं आपण की सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते. मग छापील किंमत म्हणजे काय? तर विक्रीसाठी जी वस्तू असते त्या वस्तूची जी विक्री किंमत असते त्याला आपण छापील किंमत म्हणायचं. मग आता सूट म्हणजे काय? जी छापील किंमत कमी केलेली असते, जितक्या प्रमाणात ती कमी केलेली असते, छापील किंमत आणि कमी केलेली किंमत म्हणजे जी नंतर आपण दुकानदाराला देतो त्यातील फरक म्हणजे सूट. आता पुढची संकल्पना रिबेट. रिबेट म्हणजे काय? पहा, तुमच्या समोर इथे व्याख्या आहे. सरकार किंवा एखादी विशिष्ट संस्था विक्रीसाठी जे उत्तेजन देताना काही सवलत किंवा सूट देते आणि ही जी सूट किंवा सवलत सरकार जाहीर करतं त्या रकमेला रिबेट म्हणतात. मग रिबेट हे सरकारकडून मिळतं दुकानदाराला. मात्र गिराईकासाठी ती काय असते? सूट असते. गिराईकाला सूट मिळते आणि दुकानदाराचं जे नुकसान होतं म्हणजे सवलत सरकारने जाहीर केल्यामुळे त्याची भरपाई सरकार दुकानदाराला देतं म्हणून त्या रकमेला रिबेट म्हणत. रिबेट हे देखील शतमानामध्येच मांडलं जातं. सूट पण शतमान म्हणजे शेकडा सूट अशा पद्धतीने सांगितलेली असते, दिलेली असते, जाहीर केलेली असते. पुढे कमिशन. आता कमिशन समजावून घेण्यासाठी आपल्याला एक छोटी संकल्पना, अडत म्हणजे काय, दलाल म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं. उत्पादक आणि गिराईक यांच्यातील जो मध्यस्थी असतो त्याला दलाल म्हणतात. म्हणजे कसं? समजा एखादी गाय किंवा म्हैस ती विकायची, तो जो शेतकरी आहे ज्याच्याकडे गाय म्हैस आहे त्याला गिराईकापर्यंत पोहोचवण्याचं काम जी मध्यस्थी व्यक्ती करते आणि तो व्यवहार घडवून आणते, सौदा घडवून आणते, तिला आपण मध्यस्थी किंवा दलाल असं म्हणतो. आणि मग त्याने जी ही मध्यस्थाची भूमिका केली, त्याने त्याचा वेळ दिला, त्याच्या म्हणून त्याला जो मोबदला मिळतो त्याला म्हणतात दलाली किंवा कमिशन. त्याला ह्यालाच अडत असेल. समजलं? कमिशन म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एखादा सौदा किंवा व्यवहार होण्यासाठी जो मध्यस्थाची भूमिका करतो त्याला म्हणतात दलाल आणि त्याला त्याच्या कामाबद्दल जो मोबदला मिळतो त्याला म्हणायचं कमिशन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक प्रश्न आहे. एका पेनची किंमत 20 रुपया, तो 15% सूट देऊन विकला तर मिळालेली सूट व पेनाची किंमत काढा. अतिशय सोपा प्रश्न, फक्त इथे नमुना म्हणून आपल्याला सूटचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन कसं करायचं यासाठी घेतलेलं आहे. आता पेनची छापील किंमत किती? 20 रुपये. सूट किती दिली? 15%. मग आपण 20 चे 15% काढले. 20 × 15 = 100 किंवा 15 × 20 = 100. याचं उत्तर किती आलं? 3 रुपये. पहा, 0 गेलं 0 गेलं. 2 × 2 = 5 10 5 × 5 = 15. आपलं उत्तर आलं 3 रुपये. 15% प्रमाणे म्हटल्यावर 3 रुपये सूट मिळाली
मग 20 रुपये छापील किमतीवर 3 रुपये मिळालेली सूट आपण जर वजा केली तर पेनची किंमत येते 17, म्हणजे आपल्याला तो पेन 17 रुपयाला मिळतो. पेनची किंमत आली 17 आणि त्याच्यावरची सूट आली 3. समजलं विद्यार्थी मित्रांनो? याच्यापेक्षाही काठिण्य पातळीचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांचा भरपूर सराव करा, जेणेकरून आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवता येईल. आणि भरपूर सरावासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे SDA पॅटर्नची प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी, जिच्यामध्ये 2000 प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना आम्ही दिलेला. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही डाउनलोड करू शकता हे ऍप SDA रायजिंग स्कॉलर्स. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कशासाठी? तर पुढे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.